एक अत्यंत दुर्दैवी बातमी, खरं तर काल लोकमतवरती आम्ही एक बातमी प्रसिद्ध केली होती, ती या नावाने होती की पुण्यातली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर. आणि यामागचं कारणसुद्धा असं होतं की जवळपास सकाळपासून रात्री 9 पर्यंत एका रुग्णाला ऑक्सिजनच्या बेडसाठी फिरावं लागलं, नातेवाईकांना फिरावं लागलं. अखेर पुण्यामधल्या टिळक चौकामध्ये त्यांना रुग्णासह आंदोलन करावं लागलं. मग प्रशासनाची धावपळ उडाली आणि त्याला बेड उपलब्ध करून देण्यात आला. पण ही जी सगळी घटना आहे ही सगळी आता निष्फळ ठरलेली आहे, कारण दुर्दैवाने उपचार उशिरा मिळाल्यामुळे या 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत जर अधिक माहिती द्यायची झाली तर पुण्यामधल्या धायरी भागामध्ये हा तरुण राहतो. मनोज कुंभार असं त्याचं नाव आहे. मनोजला न्यूमोनिया डिटेक्ट झालेला होता आणि त्यानंतर त्याच्या मित्रपरिवारासह नातेवाईक त्याला एका रुग्णवाहिकेमध्ये घेऊन वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये फिरत होते, कारण त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्याच्यासाठी बेड विचारणा होत होती. अनेक ठिकाणी त्यांनी बोलून बघितलं, प्रशासनाशी संपर्क साधून बघितला, पण कुठेच उत्तर मिळालं नाही. अखेर रात्री 9 वाजता त्यांनी टिळक चौकामध्ये आंदोलन केलं, त्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली आणि त्याला विश्रांतवाडीमधल्या एका रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध करून देण्यात आला. सुदैवाने त्याच्यावरती उपचारसुद्धा सुरू झाले, पण मात्र हे उपचार मुळातच उशिरा मिळाल्यामुळे आता मनोजचा मृत्यू झालेला आहे. मी नयन पुजारी, पुणे जिल्हा रुग्णसेवक. आज आम्ही कस्तुरीबा हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत, जे काल आम्ही रात्री अलकाट ऑफिस चौकामध्ये आंदोलन केलं होतं. पेशंटला बेड उपलब्ध होत नव्हतं म्हणून 11 वाजल्यापासून जे पेशंट दिवसभर फिरत होतं ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर मिळावं म्हणून, आणि त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध झालं नाही. शेवटी रात्री आंदोलनला बसल्यानंतर 15 मिनिटांमध्ये कस्तुरीबा हॉस्पिटलच्या सारख्या प्रायव्हेट हॉस्पिटलने त्यांना बेड उपलब्ध करून दिला. बेड उपलब्ध करून दिल्यानंतर पेशंट इथं आपण ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर इथं डॉक्टर सुभाष कोकाणे, डॉक्टर महेश ब्राह्मणकर आणि सूरज कोडक या डॉक्टरांनी खूप चांगले उपचार त्यांच्यावरती करण्यात आले. त्यांना इंजेक्शन जे आहे ते इंजेक्शनची त्यांना हे दिलं होतं, रिसिप्ट दिली होती. ते इंजेक्शन दीनानाथ मंगेशकरमध्ये पेशंटच्या नातेवाईक गेले होते घेण्यासाठी. तर तिथल्या मेडिकल डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की आमच्या इथल्या रुग्णाला आम्ही ते इंजेक्शन वापरतो, आम्ही बाहेर त्याचा सेल करू शकत नाही. ते जर इंजेक्शन पण सकाळी जर लवकर उपलब्ध झालं असतं तर कुठंतरी अजून व्यवस्थित झालं असतं. पण ह्या सगळ्या तांत्रिक अडचणी आणि महानगरपालिका यांचा हलगर्दीपणा आणि रात्री आम्ही आंदोलनाला बसल्यानंतर माननीय आयुक्त रामचंद्र हंकारे साहेब यांना 10:35 मेसेज करतात की तुम्ही दळवी हॉस्पिटलला जावा, आणि पेपरला बातमी येते की आम्ही दुपारी त्यांना मेसेज केला होता दळवी हॉस्पिटलला जा. हे सगळं चुकीचं आहे असं यांनी करू नये. एक तरुण मित्र आम्ही आमचा गमवलेला आहे आज. मी छावा सर्वसेना संस्थापक अध्यक्ष राम गायदेडक पाटील. मला असं म्हणायचं की जे काही सरकारी यंत्रणा, जे काही महानगरपालिकेची जी काही यंत्रणा राबवली जाते ती कुठेतरी ह्या मृत्यूला कारणीभूत आहे, कारण त्या मुलाचा मृत्यू आज दुपारी 3:30 त्याचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. तरी जे जे लोक उदाहरणार्थ महानगरपालिकेची जे काही प्रशासन आहे त्यांचा जो काही भोंगळा कारभार आहे त्या कदाचित वेळेत उपचार मिळाले असते तर मनोज वाचला सुद्धा असता असं मत त्याचे नातेवाईक व्यक्त करतायत. 34 वर्षीय मनोजच्या मागे त्याची पत्नी आहे, 4 वर्षाची मुलगी आहे, आई वडील असं सगळं कुटुंब आहे, आणि सगळेजण आर्थिकदृष्ट्या मनोजवरती अवलंबून होते. त्यामुळे एक मोठं प्रश्नचिन्ह त्या सगळ्यांच्या पुढे उपस्थित झालं आहे. एकीकडे विभागीय आयुक्तांचा डॅशबोर्ड असू द्या किंवा महापालिकेचा डॅशबोर्ड, स्पष्टपणे दाखवतात की ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत आणि ज्यावेळी रुग्ण जातो त्यावेळी मात्र ते उपलब्ध नसल्याचं समोर येतं. ही अशीच आकडेवारी जर समोर असली आणि प्रत्यक्षात मिळणारी ट्रीटमेंट ही जर वेगळी असेल तर मात्र पुण्यातली आरोग्यव्यवस्था ढिसाळ होत चालली आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला याबाबत काय वाटतं, तुमचे काय अनुभव आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि लोकमतला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.